श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बऱ्याच ताईंचा प्रश्न होता की ताई, हे विभूतीजी पात्रात तुम्ही आंघोळ घालता स्वामींना किंवा सगळ्या देवीदेवतांचा अभिषेक करता, तर ते विभूती पात्रामधलं पाणी काय करायचं? असे बरेचसेच प्रश्न बऱ्याचशाच ताईंचे होते। तर तुम्ही बघू शकता, हे सोमपात्र आहे अभिषेकचं। तर अभिषेक केल्यानंतर ह्या सोमपात्रातलं पाणी अगदी अशा एका भांड्यामध्ये तुम्हाला साठ पडतं आणि तुमचं हे पाणी वेस्टेज नाही जात, कारण तुम्ही तुमच्या घरातल्या झाडांना घालू शकता। फक्त तुळशीला हे पाणी घालायचं नाही आहे। तसंच बघू शकता तुम्ही, खूप छान अशी मी ह्याच्यामध्ये अभिषेक करते, कारण बऱ्याचदा आपल्याला सतत पाणी बदलणं शक्य होत नाही, त्याच्यामुळं तुम्ही अगदी ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या सोमपात्रामध्ये अभिषेक घालू शकता। तर हे सोमपात्र जे आहे ते 2 नंबरचं आहे जे माझ्याकडं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटा साईजसुद्धा मिळतो, कारण ह्याच्यामध्ये बघा सगळ्या देवी देवतांना अगदी आरामात आपण अभिषेक घालू शकतो। तर आता अभिषेक घालताना मी गणपती बाप्पाला बघा अगरबत्तीने ओवाळून घेणार आहे। तसंच बघा, मी तुपाचा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा रोज लावते तुम्हाला जसं की सांगत असते। ह्याला बघा, मी गुलाबातर लावलेला आहे सगळे देवी देवता प्रसन्न होण्यासाठी, अभिषेक स्वीकारायला येण्यासाठी। त्याच्यानंतर तुम्ही एखादा सुगंधी धूप लावा, आपल्याकडे केवड्याचा धूप मिळतो किंवा केवडा अगरबत्ती मी लावलेली आहे, कारण केवड्याचा सुगंध हा खूप छान आहे। आणि त्याच्यानंतर मी गणपती बाप्पांना पहिल्यांदा सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांनाच आपल्याला अभिषेक घालायचा आहे, कारण गणपती बाप्पा सगळ्या कामामध्ये आपल्या पहिल्यांदा असतात सगळ्या कार्यामध्ये। आणि गणपती बाप्पाचा अभिषेकमुळे आपल्या घरातल्या अडीअडचणी आपले प्रश्न जे असतात ते सुटण्यासाठी मदत होते। आणि गणपती बाप्पाचा अभिषेक हा खूप प्रभावी आहे बरं का, त्यामुळे सगळ्या देवी देवतांच्या अगोदर गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा, त्याच्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर तुमच्या घरामध्ये जर पिंड असेल तर ते पिंडेवरती ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता। खूप छान अशी पूजा आहे, तर तुम्ही ही नित्य पूजा करा। त्याच्यानंतर तुम्ही सर्व देवी देवतांना एक एक करून मंत्र उपचार, जसं की 11 वेळा मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पांना प्रिय आवडणारं फूल म्हणजेच जास्वंदाचं फूल आहे, तर हे आमच्या पाठीमागं झाडाला लागतात आपल्या गार्डनमध्ये, तर ते फुलंसुद्धा व्हायची आहेत। त्याच्यानंतर तुम्ही लक्ष्मीलासुद्धा लाल फूल व्हा, तुमच्या घरातलं वातावरण मंगलमय व्हावं, तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या, त्यासाठी आपल्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असायलाच पाहिजे। आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तुम्हाला। गणपती बाप्पाशिवाय कोणत्याही देवदेवतांची पूजा स्वीकारली जात नाही, किंवा गणपती बाप्पाशिवाय आपलं देवघर हे अपूर्ण असतं। तर गणपती बाप्पाची पूजा करताना मंत्र म्हणायचा आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा, श्री गणेशाय नमः, 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 श्री गणेशाय नमः। तर गणपती बाप्पाचं बघा, तुम्ही मंत्र म्हणत 11 वेळा जरी मंत्र म्हणून अभिषेक केला तरी चालतो, किंवा मंगळवार 160 वेळा तुम्ही दुधाने अभिषेक करा, पंचामृतने अभिषेक करा, तर खूप प्रभावी अशी सेवा गणपती बाप्पाची आहे। कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल, कोणतंही तुमचं कार्य घडत नसेल किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी गणपती बाप्पाचा दुधाने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पाचं आवडतं फूल रोज वाहिलं तरी उत्तमच। जे गणपती बाप्पाला आवडणारं फूल जे आहे ते जास्वंदाचं आहे, तर जास्वंदाचं फूल तुमच्याकडे मिळत नसेल किंवा नाही आहे, तुम्ही आजच जास्वंदाचं एक झाड लावा कुंडीमध्ये, तर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी किंवा आठवड्यातून एकदा तर तुम्हाला जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला वाहण्यासाठी मिळेल। तसंच गणपती बाप्पाला तुम्ही गुलाबाचं अत्तर लावा किंवा मोगरा, तुम्ही कोणतंही अत्तर लावा। गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती ठेवताना थोडेशा अक्षता ठेवा आणि गणपती बाप्पाला हळदी कुंकू अष्टगंध जरूर लावा। गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य जसं की मोदक असेल किंवा खडीसाखर गुळसाखर, तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवू शकता। तर अशी ही गणपती बाप्पाची पूजा आहे। आणि पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना छान त्यांच्या जागेवरती विराजमान करा, तुमची इच्छा बोला। तसंच तुमच्या जर दुर्वा मिळत असतील किंवा हराळी मिळत असेल तर ती वाहा, किंवा मी बघा गणपती बाप्पांना
म्हणजे आता फूल मिळतं, पण अगोदर फूल मिळत नव्हतं, त्यामुळे मी असं चांदीचं जास्वंदाचं फूल बनवून घेतलं होतं. तर बघा, देवीदेवताच्या मूर्त्या असतील किंवा चांदीच्या मूर्त्या, चांदीचे जे काही आपण अलंकार वापरतो ते हवेमध्ये बदल झाल्यामुळे काळ्या पडतात, पण ते तुम्ही स्वच्छ कोलगेटनं चांदीच्या जे काही वस्तू आहेत ते करा. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पितळच्या मूर्त्या आहेत, ते चंदन पावडर आपल्याकडे मिळते, ते निस्वच्छ करा. आणि तुम्ही असं जास्वंदाचं फूल वाहू शकता. तसं चांदीच्या दुर्वासुद्धा आपल्याकडे आहेत, त्या चांदीच्या दुर्वा वाहते मी, कारण रोज रोज मला दुर्वा मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही अशीसुद्धा गणपती बाप्पाची छान अशी पूजा करू शकता. आता गणपती बाप्पाला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. श्री गणेशाय नमः, 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 श्री गणेशाय नमः. सगळ्या देवीदेवतांचा मला अभिषेक करायचा आहे, त्याच्यामुळं गणपती बाप्पांना सगळ्या देवीदेवतांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या जागी, अरे वा, गणपती बाप्पा त्यांच्या जागी विराजमान करणार आहे. बाप्पा फूल आवडलं नाही का, तर गणपती बाप्पांची तुम्हाला अशी मनोभावे सेवा करायची आहे. तसंच गणपतीला आवडणारा नैवेद्य बनवा, खडीसाखर, गुळ फोटाने, म्हणजे जो नैवेद्य दाखवणं शक्य आहे तो तुम्ही गणपती बाप्पाला दाखवा. तसंच न चुकता तुमच्या देवीदेवतांच्या घरामध्ये अभिषेक चालू असताना तुपाचा दिवा, त्याला सुगंधी अत्तर लावून प्रज्वलित करायचा आहे. त्याच्याने काय होतं, आपल्या घरामध्ये सगळ्या देवीदेवतांचा वास राहतो आणि अखंड लक्ष्मीप्राप्ती, आपल्याला आशीर्वाद मिळतो. तर अशी ही आजची गणपती बाप्पांची पूजा होते. व्हिडिओ खूप मोठा होईल, सगळ्या देवीदेवतांचा अभिषेक अजून बाकी आहे. तुम्हाला जर सोमपात्र अभिषेकसाठी हवं असेल आणि हा तुपाचा दिवा, तुपाची वात एका तासापेक्षा जास्त 55 मिनटं, सॉरी 1 तास 10 मिनटं चालणारे हवे असेल, तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.